Dear student, in the last lecture, we have seen changes in agriculture management due to biotechnology. मागच्या तासाला आपण त्या ठिकाणी जैवतंत्रज्ञान जे आहे तर त्या जैवतंत्रज्ञानामुळे शेती व्यवस्थापन जे आहे तर त्या शेती व्यवस्थापनामध्ये झालेले जे काही बदल जे आहेत तर ते बदल आपण त्या ठिकाणी पाहिलेत. त्याच्यामध्ये असणारे जे काही जेनेटिकली मॉडिफाईड अशा प्रकारचे असणारे जे काही रोपं जे आहेत, पिकं जे आहेत, तर त्या पिकांच्या जाती आपण त्या ठिकाणी पाहिल्या आहेत की ज्याच्यामध्ये कीडरोधक, पेस्ट रेजिस्टन्स अशा प्रकारचे जे काही जीन्स जे आहेत, म्हणजे कीडरोधक जनुक जे आहेत, तर त्या जनुकांचं रोपण त्या ठिकाणी केलं जातं. त्याच्यामध्ये मका असेल, मक्याचे असणारे जे काही मॉन 810, मॉन 863 ही जात आपण त्या ठिकाणी पाहिली. बटाटा जो आहे तर त्या बटाट्याची एम्फ्लोरा, भाताची गोल्डन राईस, सोयाबीनची त्या ठिकाणी व्हिस्टिव गोल्ड, टमॅटोची वैशाली आणि कापूसाची असणारे जे काही बीटी कॉटन, अशा प्रकारच्या कीडरोधक असणाऱ्या जे काही मका, बटाटा, भात, सोयाबीन, टोमॅटो, कापूस यांच्या जाती ज्या आहेत तर त्या जातींची उदाहरणं त्या ठिकाणी बघता येईल. याच्यानंतर पुढे पहा की इन दिस वे ए ग्रीन रिव्होल्युशन इज बीइंग अचीव थ्रू टिश्यू कल्चर अँड ए कंट्री लाईक इंडिया विथ ए ह्यूज पॉप्युलेशन इज मीटिंग विथ द सक्सेस इन प्रोड्युसिंग सफिशियंट फूड ग्रेन्स फॉर ऑल. म्हणजे अशा पद्धतीने ही जी काही ग्रीन रिव्होल्युशन, हरित क्रांती जी आहे, तर ती हरित क्रांती काय झालेली, ही जे काही ऊती संवर्धनाचं असणारं जे काही तंत्र जे आहे, तर त्या ऊती संवर्धनाच्या तंत्रातून, माध्यमामधून ही जी काही हरित क्रांती जी आहे, तर ती हरित क्रांती त्या ठिकाणी झालेली, अचीव झालेलं म्हणजे साध्य त्या ठिकाणी झाली. आणि आपल्या लक्षात येतं नसतं की आपला असणारा जो काही देश जो आहे, भारत देश जो आहे, तर तो प्रचंड लोकसंख्येचा असणारा जो काही देश जे आहे, तर त्या देशाला त्या ठिकाणी काही करायचं, आपल्याला पुरेसं अशा प्रकारचं सफिशियंट फूड ग्रेन्स त्या ठिकाणी सर्वांना त्या ठिकाणी द्यायचं आहे किंवा पुरवायचं आहे. आणि म्हणून भारतासारख्या प्रचंड लोकसंख्येच्या देशाला पुरेसं अन्नधान्य त्या ठिकाणी उत्पादित करण्याचा जो काही प्रयत्न जो आहे, तर तो प्रयत्न ही जे काही हरित क्रांती असेल किंवा त्याच्यामध्ये वापरलेले जे काही टिश्यू कल्चरचे असणारे जे काही माध्यम जे आहे, तर त्या माध्यमाने हे जे काही प्रयत्न जे आहेत, तर ते प्रयत्न त्या ठिकाणी यशस्वी त्या ठिकाणी झालेले आपण त्या ठिकाणी पाहिले. याच्यानंतर पुढे पाहता ट्राय दिस, करून पाहायला सांगितले की एस्टॅब्लिश युअर ओन प्लॅंट नर्सरी नियर युअर स्कूल ऑर होम. का काय काय सांगितले, आपल्या घराच्या जवळ किंवा आपल्या शेतामध्ये, शाळेच्या जवळ तुमची स्वतःची त्या ठिकाणी काय सांगितलं, आपल्याला प्लॅंट नर्सरी, ज्याला आपण त्या ठिकाणी रोपवाटिका म्हणता नसतो, तर ती त्या ठिकाणी तयार करायला सांगितले. प्रिपेअर द सिडलिंग्स ऑफ द फ्लावरिंग प्लॅन्ट्स, फ्रूट प्लॅन्ट्स अँड ऑर्नामेंटल प्लॅन्ट्स बीइंग ग्रोन इन युअर एरिया. ही जी असणारी जी काही रोपवाटिका जी आहे, तर त्या रोपवाटिकेमध्ये आपल्या परिसरामध्ये वाढतील अशा प्रकारची फुलझाडं असतील, फळझाडं असतील, किंवा दुसरं आपल्याला सांगितलं ऑर्नामेंटल प्लांट, शोभेवंत अशा प्रकारची झाडं असतील, तर यांची रोपं जी आहेत, तर ती रोपं त्या ठिकाणी तयार करा. पुढे कॅन यू स्टार्ट ए बिझनेस इन द फ्युचर विथ द हेल्प ऑफ दिस ॲक्टिव्हिटी. आणि ही जी काही कृती जी आहे, म्हणजे त्या ठिकाणी रोपवाटिका त्या ठिकाणी तयार करायची, त्याच्यामध्ये फुलझाडं, फळझाडं, शोभेवंत झाडं या ठिकाणी तयार करायची, ही जी काही कृती जी आहे, तर त्या कृतीमध्ये भविष्यामध्ये काही उद्योग तुम्ही त्या ठिकाणी करू शकता का, थिंक इट ओव्हर, याच्यावर त्या ठिकाणी विचार जो आहे, तर तो विचार तुम्हाला त्या ठिकाणी करायला सांगितले. पाहता पुढे की ॲप्लिकेशन ऑफ बायोटेक्नॉलॉजी इन फ्लोरिकल्चर नर्सरीज अँड फॉरेस्ट्री. पाहता काय सांगितले की या ठिकाणी जैवतंत्रज्ञानाचं उपयोजन आपल्याला त्या ठिकाणी करायचं, कशामध्ये करायचं, पहिलं आपल्याला सांगितलंय, पहिलं नीट लक्षात ठेवा, फ्लोरिकल्चर त्याला म्हटलेलं आहे उद्यानविद्या, दुसरं आहे नर्सरी ज्याला आपण त्या ठिकाणी रोपवाटिका म्हणताना दिसतो, आणि तिसरं आपल्याला सांगता येईल फॉरेस्ट्री ज्याला म्हटलेलं आहे वनीकरण. तीन शब्द लक्षात ठेवा, फ्लोरिकल्चर त्याला म्हटलेले उद्यानविद्या, नर्सरी हे आपल्याला माहिती रोपवाटिका, आणि तिसरं दिलं आपल्याला फॉरेस्ट्री म्हणजेच वनीकरण. म्हणजे उद्यानविद्या, रोपवाटिका आणि वनीकरण हे जे काही क्षेत्र जे आहे, तर त्या क्षेत्रामध्ये काही करायचं, आपल्याला जैवतंत्रज्ञान जे आहे, तर त्या जैवतंत्रज्ञानाचा वापर त्या ठिकाणी करायचा. आता काय केलेलं आहे की नर्सरीज आर नेसेसरी फॉर व्हेरियस पर्पजेस लाईक ग्रोईंग गार्डन्स ऑन ए लार्ज स्केल, अफॉरेस्टेशन, रिफॉरेस्ट्रेशन एक्सेट्रा. आता काय सांगितले की आपल्या लक्षात येतं नसतंय की लहान मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी बाग जे आहे, तर ती बाग त्या ठिकाणी बनवावी,
दुसरं आपल्याला सांगितले अफॉरेस्टेशन. अफॉरेस्टेशन म्हणजे उजाड असणारी जी काही जमीन जी आहे तर त्या उजाड जमिनीवर काय करायचं, आपल्याला वृक्षारोपण करून वन जी आहे तर ती वन त्या ठिकाणी तयार करायची. त्याच्यानंतर पुढे आपल्याला सांगितलं रिफॉरेस्टेशन म्हणजे ऱ्हास होणारे जे काही जंगल जे आहेत तर त्या जंगलांचं पुन्हा आपल्याला त्या ठिकाणी पुनर्जीवन करायचं, त्याला म्हटलेलं रिफॉरेस्टेशन. पुन्हा एकदा नीट लक्षात ठेवा, दोन शब्द आपल्याकडे आहे अफॉरेस्टेशन आणि दुसरं आहे रिफॉरेस्टेशन. अफॉरेस्टेशन म्हणजे काय, उजाड असणारी जी काही जमीन जी आहे तर त्या उजाड जमिनीवर काय करायचं, आपल्याला त्या ठिकाणी वृक्षारोपण करून त्या ठिकाणी वन तयार करायची. दुसरं आपल्याला सांगितले ऱ्हास होणारे जे काही जंगलं जे आहे तर त्या जंगलांचं पुनर्जीवन करणं, म्हणजे लहान मोठ्या प्रमाणावर बागा बनवणं, उजाड जमिनीवर त्या ठिकाणी वृक्षारोपण करून वन त्या ठिकाणी तयार करणं, ऱ्हास होणाऱ्या जंगलांचं पुनर्जीवन करणं, या सर्व असणारे जे काही उद्योग जे आहेत तर त्या उद्योगासाठी आपल्याला रोपवाटिका जे आहे तर त्या रोपवाटिकेची त्या ठिकाणी गरज असते. सीडलिंग्स हॅव टू बी सप्लाईड इन लार्ज नंबर्स फॉर ऑल दीज पर्पजेस. आणि याच्यासाठी आपल्याला मोठ्या संख्येनं रोपं जी आहेत तर ती रोपं त्या ठिकाणी पुरवावी लागतात. व आपल्याकडं कोठ्याला असणारे जे काही फॉरेस्टची असणारी जी काही नर्सरी जी आहे तर ती नर्सरी त्या ठिकाणी, ती नर्सरीमधून परिसरामधली आपली असणारी जी काही वनजमीन जी आहे तर त्या वनजमिनीमध्ये अनेक अशा प्रकारची रोपं जी आहेत तर ती रोपं त्या ठिकाणी तयार करून ती पुरवली जातात. म्हणजे तसं त्या ठिकाणी सांगितले की मोठ्या प्रमाणाने काय करावं लागतं, संख्येनं ही रोपं जी आहेत तर ती रोपं त्या ठिकाणी त्याला पुरवावी त्या ठिकाणी लागतात. इट इज प्रॉफिटेबल इन सच केस टू प्रोड्यूस प्लँटलेस विथ द हेल्प ऑफ द टिश्यू कल्चर टेक्निक. आणि याच्यासाठी उती संवर्धन असणारे जे काही तंत्र जे आहे तर त्या तंत्राचा वापर करून रोपं बनवणं या उद्योगासाठी त्या ठिकाणी ते आपल्याला फायदेशीर त्या ठिकाणी ठरताना दिसतं. आता पहिलं काय दिलेलं आहे की टिश्यू कल्चर कॅन बी यूज टू ग्रो दोज प्लँट्स ऑन ए लार्ज स्केल विच बिअर फ्लावर्स फ्रूट्स ऑफ एक्सलंट क्वालिटी. उती संवर्धन जे आहे तर त्या उती संवर्धनामुळे काय होता नसते, उत्कृष्ट प्रतीची असणारी जी काही फुलं असतील, फळं असतील, म्हणजे फुलं फळं येणाऱ्या ज्या काही वनस्पती ज्या आहेत तर त्या वनस्पती मोठ्या प्रमाणावर काय केल्या जातात तर त्या ठिकाणी तयार केल्या जातात. दुसरं फुल्ली ग्रोन प्लांट्स कॅन बी प्रोड्यूस इन शॉर्टर ड्युरेशन. जे काही असणारं जे काही आपण पाहतोय तंत्र जे आहेत उती संवर्धनाचं असणारं जे काही तंत्र, तर त्याच्यामध्ये दुसरं आपल्याला सांगितलं की फुल्ली ग्रोन प्लांट्स कॅन बी प्रोड्यूस इन द शॉर्ट ड्युरेशन, कमी कालावधीमध्ये पूर्ण वाढ झालेली जे काही वनस्पती ज्या आहेत तर त्या वनस्पती आपल्याला याच्यामधून त्या ठिकाणी मिळताना दिसतात. तिसरं आपल्याला सांगितलंय की प्लांट्स कॅन बी ग्रोन ऑन ए लार्ज स्केल इव्हन इफ मीन्स ऑफ द पॉलिनेशन्स आर जर्मिनेटिंग सीड्स आर नॉट अवेलेबल. या ठिकाणी तिसरं आपल्याला सांगितलं की जे काय असणारं जे काही उती संवर्धन जे आहे तर त्या उती संवर्धनामध्ये पॉलिनेशन म्हणजे परागीभवनाची जी काही माध्यमं जी आहेत तर ती माध्यमं त्या ठिकाणी नाहीत. दुसरं आपल्याला सांगितलं की जर्मिनेटिंग सीड्स म्हणजे रुजणाऱ्या बिया जरी नसल्या तरी वनस्पतीचं असणारं जे काही उत्पादन जे आहे तर ते उत्पादन मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी काय करू शकतो, आपण त्या ठिकाणी घेऊ शकतो. उदाहरणार्थ फॉर एक्झाम्पल पहा ऑर्चिड ऑर पिचर प्लांट डू नॉट जर्मिनेट बट दीज प्लांट्स कॅन इझिली बी प्रोड्यूस बाय द मीन्स ऑफ द टिश्यू कल्चर. या ठिकाणी आपल्याला दोन उदाहरणं दिली की ऑर्किड प्लांट, दुसरी घटस्पर्णी वनस्पती. या ठिकाणी आपण सातवीला आपल्या मागच्या सेकंड टर्मला सुद्धा आपण त्या ठिकाणी असणारे जे काही पिचर प्लांट जे आहेत घटपर्णी वनस्पती त्या ठिकाणी, म्हणजे ह्याच्या अशा वनस्पती ज्या आहेत तर त्या वनस्पतींच्या बिया ज्या आहेत तर त्या बिया त्या ठिकाणी रुजत नाही, परंतु उती संवर्धन जे आहे तर त्या उती संवर्धनाच्या साहाय्याने आपण या ठिकाणी असणारं जे काही ऑर्किड असेल पिचर प्लांट असेल याची सहज त्या ठिकाणी या ठिकाणी टिश्यू कल्चरच्या साहाय्यानं उती संवर्धनाच्या साहाय्यानं सहज त्याची निर्मिती जी आहे तर ती निर्मिती आपण त्या ठिकाणी करू शकतो. चौथं आपल्याला दिलेलं पहा की इन ए बायोरिॲक्टर, आकृतीमध्ये आपल्याला त्या ठिकाणी दिलेले एक नंबरची आकृती ही बायोरिॲक्टर. आता काय सांगितलं, इन बायोरिॲक्टर सेल्स कॅन बी ग्रोन इन ए मोर न्यूट्रिटिव्ह मीडियम अँड प्रोटेक्टेड फ्रॉम द पॅथोजन्स. या ठिकाणी बायोरिॲक्टर जे आहे तर त्या बायोरिॲक्टरमध्ये काय केलेलं, पेशी वाढवून त्यांना अधिक पोषक माध्यम आणि इतर रोगकारक सूक्ष्मजीवांपासून काय केलेले संरक्षण त्या ठिकाणी केलेले. बायोरिॲक्टर्स आर यूजफुल फॉर प्रोड्युसिंग प्लँटलेट्स ऑन व्हेरी लार्ज स्केल. जे काही बायोरिॲक्टर जे आहे तर त्या बायोरिॲक्टरमध्ये काय केलेले, मोठ्या प्रमाणामध्ये रोपांची निर्मिती करताना
बायोरिएक्टर जे आहेत तर ते बायोरिएक्टर आपल्याला त्या ठिकाणी फायदेशीर ठरताना दिसतं. त्या ठिकाणी आपल्याला बायोरिएक्टर अँड प्रोडक्शन ऑफ द प्लँटलेस म्हणजे बायोरिएक्टर आणि त्याच्या आधारे रोपांची निर्मिती त्या ठिकाणी दाखवली. ते जे काही पहिले असणारे जे काही डायग्रॅम जे आहेत तर त्या डायग्रॅममध्ये आपल्याला बायोरिएक्टर त्या ठिकाणी दाखवले. याच्यामध्ये जे काही बायोरिएक्टर जे आहेत तर त्याच्या आतमध्ये काही असणारे त्या काही वनस्पतींचे असणारे जे काही पेशी जे आहेत तर त्या पेशी त्या ठिकाणी वाढवले. त्याच्यामध्ये अधिक पोषक अशा प्रकारचं माध्यम त्या ठिकाणी वापरले. इतर असणारे जे काही रोगकारक सूक्ष्मजीव जे आहेत तर त्याच्यापासून संरक्षण त्या ठिकाणी करून त्या ठिकाणी रोपं जे आहेत तर त्या रोपांची असणारी जी काही निर्मिती जी आहे तर ती निर्मिती अशा पद्धतीनं ती जी काही बायोरिएक्टर जे आहे तर त्या बायोरिएक्टरमध्ये त्या ठिकाणी केलेली आणि अशा पद्धतीची नंतर असणारी जी काही रोपं जी आहेत तर ती रोपं त्या ठिकाणी तयार होताना आपल्याला त्या ठिकाणी त्या बायोरिएक्टरमध्ये दिसताना दिसतात. त्याच्यानंतरचं पाचवं आपल्याला पाहायचं आहे पा की लार्ज नंबर ऑफ सीडलिंग्स प्लँटलेस कॅन बी प्रोड्यूस इन अ शॉर्ट टाईम युजिंग मिनिमम रिसोर्सेस अँड मटेरियल्स. या ठिकाणी काय पाहतो आपण, जैवतंत्रज्ञानाचा उपयोग, जैवतंत्रज्ञानाचा उपयोग करून उद्यानविद्या असेल, रोपवाटिका असेल किंवा वनीकरण असेल याच्यामध्ये नेमकं काय उपयोग त्या ठिकाणी बायोटेक्नॉलॉजीचा केला तर त्याच्यामधलं पाचवं आपल्याला त्या ठिकाणी सांगितलं की लार्ज नंबर ऑफ सीडलिंग प्लँटलेस कॅन बी प्रोड्यूस इन अ शॉर्ट टाईम युजिंग मिनिमम रिसोर्सेस अँड मटेरियल. हे जे काही तंत्र जे आहे तर त्या तंत्रामध्ये अत्यल्प साहित्य म्हणजे कमी साहित्य स्रोत जे आहे तर त्या स्रोतांचा वापर करून कमी वेळेमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये काय केलं ते रोपं जे आहे तर त्या रोपांची निर्मिती त्या ठिकाणी केली जाते. त्याच्यानंतर सहावं, युजली प्लँट प्रोड्यूस बाय टिश्यू कल्चर अँड जेनेटिक मॉडिफिकेशन टेक्निक्स आर डिसीज फ्री. सर्वसाधारणपणे ऊती संवर्धन, या ऊती संवर्धनाच्या साह्यानं किंवा दुसरं आपल्याला सांगितलं आहे जेनेटिक मॉडिफिकेशन टेक्निक म्हणजेच जनुकीय सुधारित असणारी काही पद्धत म्हणजे ऊती संवर्धन आणि जनुकीय सुधारित पद्धत जी आहे तर त्या पद्धतीनं निर्मित केलेल्या तयार केलेल्या ज्या काही रोपं जी आहेत किंवा वनस्पती जी आहेत तर त्या वनस्पती काय सांगितलं आहे डिसीज फ्री म्हणजे बहुधा त्या ठिकाणी रोगमुक्त त्या ठिकाणी असतात. प्लँटलेट प्रोड्यूस बाय टिश्यू कल्चर ऑफ द मेरिस्टीम्स आर व्हायरस फ्री. दुसरं आपल्याला सांगितलं आहे की मेरिस्टीम आपण पाहिले की विभाजीव होती, विभाजीव होतीच्या संवर्धनानं मिळालेली जी काही रोपं जी आहेत किंवा तयार केलेली जी काही रोपं जी आहेत तर ती रोपं काही सांगितलं आपल्याला व्हायरस फ्री म्हणजे विषाणूमुक्त अशा प्रकारची त्या ठिकाणी असतात. त्याच्यानंतर सातवं आपल्याला दिलेलं आहे पा की एम्ब्रियो फॉर्म्ड बाय कन्व्हेन्शनल हायब्रिडायझेशन टेक्निक बिटवीन टू आर मोर व्हरायटीज मे नॉट ग्रो फुल्ली फ्रॉम सम रिझन्स. आता पुढे काय सांगितलं आहे की आपलं त्या ठिकाणी कन्व्हेन्शनल हायब्रिडायझेशन टेक्निक म्हणजे पारंपरिक आपली असणारी जी काही पद्धत जी आहे तर त्या पारंपरिक पद्धतीनं आपल्याला दोन किंवा दोनापेक्षा अधिक जातींचं आपण हायब्रिडायझेशन करता नसतो, संकर जो आहे तर तो संकर त्या ठिकाणी करता नसतो. म्हणजेच पारंपरिक पद्धतीनं दोन किंवा अधिक जातीचा संकर घडून तयार केलेले काही भ्रूण जो आहे तर त्या भ्रूणाची काही कारणानं त्या ठिकाणी पूर्ण वाढ जी आहे तर ती पूर्ण वाढ त्या ठिकाणी होत नाही. हाऊएव्हर एम्ब्रियोज प्रोड्यूस बाय टिश्यू कल्चर टेक्निक ऑलवेज कम्प्लीट देअर ग्रोथ. परंतु या ठिकाणी आपण ऊती संवर्धनाचं तंत्र जे आहे तर त्या ऊती संवर्धनाचं तंत्र जर त्या ठिकाणी वापरलं आणि त्याच्यामध्ये असणारा जो काही संकर जो आहे तर तो संकर जर त्या ठिकाणी घडून जर आणला तर तो असणारा जो काही भ्रूण जो आहे तर त्या भ्रूणाची निश्चित अशा प्रकारची असणारी जी काही वाढ जी आहे तर ती वाढ त्याच्यामध्ये त्या ठिकाणी होताना दिसते. त्याच्यानंतर आठवं काय सांगितलेले की रेअर्ड अँड अनडेंजर प्लॅंट्स कॅन बी ग्रोन बाय टिश्यू कल्चर टेक्निक. पहिलं आपल्याला सांगितलं रेअर, रेअर म्हणजे दुर्मिळ. दुसरं आपल्याला सांगितलं एनडेंजर प्लॅंट्स म्हणजे नामशेष होत चाललेल्या ज्या काही वनस्पती असतील म्हणजे दुर्मिळ आणि नामशेष होणाऱ्या ज्या काही वनस्पती ज्या आहेत तर त्या वनस्पती काय सांगितले ऊती संवर्धनानं काय करू शकतो आपण इतर त्या ठिकाणी वाढवू शकतो, सुरक्षितपणे त्या ठिकाणी वाढवू शकतो. पुढे आपल्याला सांगितले अँड कॅन दस बी प्रोटेक्टेड फ्रॉम एक्सटिन्शन्स. एक्सटिन्शन्स म्हणजेच काय होते तर त्या ठिकाणी आपल्याला त्या नामशेष होत चाललेल्या आहे आणि म्हणून त्या ठिकाणी दुर्मिळ आणि नामशेष होत चाललेल्या वनस्पती ऊती संवर्धनानं आपण सुरक्षितपणे वाढवून
त्यांचं अस्तित्व जे आहे तर ते अस्तित्व एक्स्टिंक्शन्स काय सांगितलं कॅन दस बी प्रोटेक्टेड फ्रॉम द एक्स्टिंक्शन्स म्हणजे त्यांचं अस्तित्व त्या ठिकाणी नाश होत आलेलं आहे. अनेक अशा प्रकारच्या वनस्पती असतील प्रजाती असतील तर ते सापडत नाही म्हणजे त्यांना अंशेष झालेले आहे आणि म्हणून त्यांचं अस्तित्व जे आहे तर ते अस्तित्व आपण त्या ठिकाणी टिकवू शकतो. पुन्हा एकदा लक्षात ठेवा दुर्मिळ आणि नामशेष होत चाललेल्या वनस्पतींच्या ज्या काही ऊती ज्या आहेत तर त्या ऊती संवर्धनानं त्या ठिकाणी ऊती संवर्धनानं सुरक्षितपणे वाढवून त्यांचं अस्तित्व जे आहे तर ते अस्तित्व आपण त्या ठिकाणी टिकवू शकतो. पुढे दीज आर द युजेस ऑफ टिश्यू कल्चर अँड बायोटेक्नॉलॉजी इन केस ऑफ द प्लांट्स म्हणजे अशा पद्धतीनं वनस्पती संदर्भातील ऊती संवर्धन आणि जैव संवर्धन जे आहे तर त्याचे उपयोग जे आहेत तर ते उपयोग आपण त्या ठिकाणी पाहिलेले. पुढे नेक्स्ट इयर वी विल स्टडी द यूज ऑफ धिस टेक्निक इन द फील्ड इन द मेडिकल फील्ड अँड फॉर कॉन्झर्वेशन्स ऑफ ॲनिमल. आत्ता 10वीमध्ये आपण त्या ठिकाणी प्राणी आणि वैद्यकशास्त्र जे आहेत तर याच्यामध्ये या ठिकाणी असणार जे काही टिश्यू कल्चर असेल किंवा जैवतंत्रज्ञान असेल बायोटेक्नॉलॉजी असेल तर यांचे असणारे जे काही उपयोग जे आहेत तर ते उपयोग आपण पुढच्या वर्षी त्या ठिकाणी पाहणार आहोत. एवढाच असणारा जो काही भाग जो आहे तर तो भाग आपण या तासाला पाहणार आहोत. पुढील भाग पुढील तासाला पाहू. धन्यवाद.